विजयासो. सेवा शक्ती संघ, यष्टी कर्मचारी संघ, यष्टी कर्मचारी सातवा वेतन आयोग, यष्टी कर्मचारी सातवा वेतन आयोग मिळालाच पाहिजे. यष्टी कर्मचारी सातवा वेतन आयोग मिळालाच पाहिजे. यष्टी कर्मचारी कॅशलेस मेडिकल क्लेम मिळालाच पाहिजे. यष्टी कर्मचारी कॅशलेस मेडिकल क्लेम मिळालाच पाहिजे. सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं जे रामराजे निंबाळकर साहेबाच्या अध्यक्षतेखाली जे सभागृहामध्ये बैठक झाली होती सर्वपक्षीय आमदारात, त्यामध्ये ज्या काही 16 मागण्या ठरल्या होत्या, सातवा वेतन आयोगाचं जे 16 मागण्यासंदर्भात आम्ही आतापर्यंत जो 7 ते 8 आंदोलन केलेले आहे, हे आमचं 8वं आंदोलन आहे. या 8व्या आंदोलनामध्ये ह्यापूर्वी जे आम्हाला 7 आंदोलन केले, ते 7 आंदोलन फक्त आश्वासन दिले की तुमचं 1 महिन्यात करतो, 2 महिन्यात करतो, पण अजूनपर्यंत काही केलेलं नाही. म्हणून आज आम्ही 17 जुलै 2024 रोजी ऐन आषाढी एकादशी दिवशी आम्ही एस टी कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्रभर संप घोषित केलेला आहे, आणि त्या संपाच्या निमित्ताने आज आम्ही पांडुरंगचरणी नतमस्तक व्हायला आलो आहे की आम्ही तुमच्या वारकऱ्याची सेवा करू शकत नाही, ह्यावेळेस आम्हाला क्षमा करा. आणि आज आम्ही पांडुरंगाचा दुधाने आणि दह्याने अभिषेकही केलेला आहे की या सरकारला कुठंतरी सुदबुद्धी द्यावी आणि आमच्या जे काय 7वा वेतन आयोग तो लागू करावा आणि आमच्या ज्या 16 मागण्या आहेत त्या मान्य करून त्याची अंमलबजावणी करावी, ह्यासाठी आज आम्ही पंढरपूरमध्ये सर्व एस टी कर्मचारी जमा झालेलो आहे. लाखो भाविक येतात एस टीच्या माध्यमातून, त्यांची गैरसोय होऊ शकते, वेगळ्या पद्धतीने काय करता येणार नाही नाही विषय. आज आम्ही जवळजवळ आज एस टीचं स्थापन 75 वर्ष झाले, 75 वर्ष आम्ही जनतेची सेवा करतोय, महाराष्ट्र जनतेची सेवा करतोय, पण आमच्याकडे कोणी बघितलेलं नाही. आजपर्यंत आम्हाला एस टी कर्मचाऱ्याला गुलामगिरीतच ठेवलं, त्याला दाबण्यातच आलं, आम्ही पण काय नाही, आम्ही मनोभावी सेवा केली, पण कुठंतरी आमची भावना या पांडुरंगापर्यंत पोहोचत नव्हती. आम्ही फक्त यायचं सेवा करायचं पण पांडुरंगापर्यंत पोहोचत नव्हती. पण आज आम्ही पांडुरंगाला पण निदर्शनानं देत आहोत की आमच्या भावना खरोखर तीव्र आहेत. आमचं कुटुंब वाऱ्यावर आलेलं आहे, त्यामुळे आम्हाला जे इतर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याला वेतन मिळतं तेवढंच आम्हाला वेतन मिळावं एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. आणि त्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे, पांडुरंगचरणी आम्ही त्यासाठी पांडुरंगाची माफीही मागितली आहे की आम्हाला यावेळेस एक वेळ माफ करा म्हणून. आज आमचे एस टी कर्मचारी जवळ 85,000 एस टी कर्मचारी आणि 85,000 एस टी कर्मचारी यामध्ये संपामध्ये सहभागी होणार आहेत, आणि यामध्ये प्रामुख्याने चालक वाहक यांत्रिक विभागात जास्त प्रमाणात असणार आहे. तरी याची आपल्या माध्यमातून सरकारला एकच विनंती आहे की आम्ही आतापर्यंत गांधी मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं, मागचा 2021 जर इतिहास बघितला तर 6 महिने संप चाललं, तर त्याची पुनरावृत्ती न होण्यासाठी आज आम्ही 1 दिवसाचा इशारा संप करतोय. पण कामगारांची मानसिकता आहे की बेमुदत संप करावा आणि 2021ची पुनरावृत्ती होऊ नये असं जर सरकारला वाटत असेल तर 17 तारखेच्या आतमध्ये याचा खोडगा काढावा आणि एस टी कर्मचाऱ्याला 7वा वेतन आयोग लागू करून जे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याला मिळतात ते एस टी कर्मचाऱ्याला द्यावं, एवढीच आमची आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.